सेकंदचा पाण्यासारखा सामना आहे. डोळे भरून पहा. थंडीवाचा असत त्यातून या. वा, चांगल्या प्रकारे खेळतोय. एसी पॉइंट म्हणाले त्याला. काही म्हण नका. हा कृपया मौजा या संघाचा एक नंबरचा प्लेअर लिंपक या संघावर काम करून गेलाय. पाहूया लिंपक संघ सुद्धा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि मौजा हा संघाचा सुद्धा प्लेअर पॉईंट काढण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूया काय होतो तो. वा, इकडून तिकडे धावतोय लांबात तरुण सैन्य पॉईंट काढण्याचा प्रयत्न. आणि असफल. आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत लिंपक संघाचा दोन नंबरचा प्लेअर. वा, पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न. आणि मोजा या संघाचा सुद्धा प्लेअर पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. बोनस बोनस आपल्या संघासाठी काय करतो ते. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न. आणि दोन गुण मिळाले. आणि मोदया संघाचा एक नंबर साठी लिंपक या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी. लिंपक संघ सुद्धा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला आत्मतेचा सामना आहे. वा, इकडून तिकडून धावतो लांबात करून सेना. आणि लिंपक संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. अजून काही नाही. आणि आणि मोजा निकत्या संघाचा सात नंबरचा प्लेअर मोजा या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच गरज नाही रे पण नाही गरज घ्या. इकडे तिकडे धावतोय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खेळाडू आहे. गरज नाही होणार काही गरज नाही म्हणून बस. आणि असफल. आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत गडबड करणार नंबरचा प्लेअर लिंपकच्या संघावर काम करून गेलाय. पाहू आपल्या संघासाठी नक्कीच गुण आणतो का. आणि लिंपकचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याचा प्रयत्न म्हणजे आहे. पण एक अजून काही प्रयत्न नाही आहे. आणि लिंपकचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. वा, उंचपुरा असा एक नंबरचा प्लेअर इकडून तिकडे धावतोय लांबात करून सेना पॉईंट काढण्याचा प्रयत्न. कोणी असफल. आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. आणि लिंपक या संघाचा प्लेअर मोजा या संघावर काम करून गेला. हा, वा, हे मोजा एक नंबरचा प्लेअर आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि अजून काही नाही तर. आणि असफल. आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. आणि हा 37 एक नंबरचा प्लेअर जाते नंतर थांबा जरा. आणि चार नंबरचा प्लेअर मोजा या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तेव्हा. इकडून तिकडून धावतोय पण काही नाही. आणि असफल. आपल्या ग्राउंड मध्ये परत मोजा या संघाचा प्लेअर लिंपक या संघावर चाल करून गेलाय. पाहू आपल्या संघासाठी
गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आणि लिंबू प्रसंग सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये, पण अजून काय नाही, अजून जिद्दी असा खेळाडू नक्कीच आपल्या संघासाठी गुण आणतो का प्रेक्षकाला सुद्धा वाटतंय, पण अजून काही नाही. आणि तीन गुण मोदया संघाला मिळालेला आहे. वा, चांगला असा उत्कृष्ट खेळाडू. आणि लिंटोगा संघाचा 7 नंबरची जर्सी पाहूया आपल्या संघासाठी अजून काय करतो ते का. आणि मोदा या संघाचा सुद्धा प्लेअर त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये, पण एक अजून काही नाही. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न वाचांचं दुसामध्ये असा सामना पाहण्यासारखा. मोबाईल काका पाहूया काय करेल असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये पुरत. आणि मोजा या संघाचा प्लेअर 1 नंबरचा असा उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि पाहू आपल्या संघासाठी काय करतो ते, चांगल्या प्रकारे खेळतो. इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न कुठे गेले फोन लावायला संघाला एक गुण चांगला खेळाडू कुठे पडतो मोठा संघाचा 1 नंबर खेळाडू 37 असा गुंत पुरा लांब हात करून पॉईंट काढण्याच्या प्रयत्नामध्ये पाहू आपल्या संघासाठी नक्कीच गुण आणतो का, पण नाही. बसा मांडी घाली कामाच्या ठिकाणी मगेंद्र झाले आहेत. आणि यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना गोंडावाडी वर्सेस पिंपळनेर या दोन्ही संघाच्या संघनायकांना गोंडावाडी वर्सेस पिंपळनेर या दोन्ही संघनायकांना विनंती आहे. खराब झाले मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात झाली आहे. संघावर काल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते, नक्कीच आपल्या संघासाठी गुण मिळतो का. आणि लिंबोगा संघ सुद्धा चांगला उत्कृष्ट आहे त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये, पण पाहू तिकडे तिकडे हातपाय लांब करून सण्या 37 आमचा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये, पण एक अजून काही नाही असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये पुरत. आणि 4 नंबरचा प्लेअर हा त्या ठिकाणी बघतो असं आलंय. सतीश लखाडे यांनी कोणत्या प्लेअरची कॅच केली तर त्यांना शंकर मुकाडे यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. कोणत्या प्लेअरची पोके कॅच करायची म्हणून सतीश लखाडेने नाही केली तर मग आपल्यालाच आहे टाइम किती. हा वा, चांगला उत्कृष्ट खेळाडू. आणि या ठिकाणी मोजा या संघाचा प्लेअर लिंबोगा संघाला काल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. वा, इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न, पण एक नाही. खेळाडूंनी इमानदारीने खेळायचं असते. हा सामना संपतात. पिंपळदरी वर्सेस गोंडावाडी, पिंपळदरी वर्सेस गोंडावाडी या दोन्ही संघनायकांना विनंती आहे. हा सामना संपताना आपण कृपया लवकरात लवकर घरावर हजर राहायचा आहे. नाही नंतर
चला लवकर लवकर सामने आटवायचे, तर भरपूर सामने अजून एकेरीत राहिलेले आहेत. तसं ते सामन्याला लवकर लवकर सुरू करा, खेळाडूंनी जास्त वेळ घालू नका. आणि लिप्टर या संघाचा 4 नंबरचा प्लेअर कोल्हावाडी आणि पिंपळदरी झाल्याच्या नंतर रामेश्वर तांडा आणि आमदरी आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. मौजा 4 सॉरी मौजा 5 लिमटोक 4 एका गुणाची आघाडी मौजा संघाकडे आहे. बघू ते या अतिथ तिच्या सामन्यामध्ये कुठला संघ विजय होतो ते. कोरडावाडी आणि पिंपळदरी हा सामना संपत आज 1 मिनिटाच्या आता आपण ग्राउंडवर यायचं आहे. हॅलो लिंबू या संघाचा प्लेअर मोदा संघावर काल करून गेला पाहुया आपल्या संघासाठी नक्कीच काय करतो का. अरे मोदा संघाचे सुरू आपले लिंबू संघाच्या प्लेअरला पकडण्याचा प्रयत्न आहे पाहुया. अजून काय अटीतटीला सामना आलेला नाही. वा शेवटचे 4 मिनिट सामन्याचे राहिले आहेत. वा पाहू चांगल्या प्रकारे खेळतो आणि वा इकडून तिकडून पाठलाग करण्याच्या प्रयत्नामध्ये पण अजून काही नाही. लिमटोकचा संघ सुद्धा चांगल्या प्रकारे पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पाहू आता काय होते ते. अजूक अटीतटीचा सामना आहे. प्रेसिक सुद्धा सारखे बघत आहेत पाहू कोणता घेऊन कोणता नका. दोन्ही सामने सारखे दिसत आहेत पाहू. वा इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न पण एक असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. लिंबक या संघाचा 4 नंबरचा प्लेअर मोदा या संघावर काम करून गेलेला आहे पाहू आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि मोदा संघाचे सुद्धा प्लेअर त्यांना पकडण्याच्या खूप प्रयत्नामध्ये पण एक अजून काही नाही. सुपर रेड मिळेल इकडे तिकडे. शेवटचे 3 मिनिट राहिले आहेत सामन्याचे पाहूया. इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण एक नाही असफल. आपलं मोजा या संघाला घेतलेलं चांगलं त्याने येतात लिहिलं. आणि लिंपोका संघाचा प्लेअर मोजा या संघावर काम करून गेला पाहुया आपल्या संघासाठी काय करतो ते. वा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण अजून काही नाही. खूप चपळाचा आणि पाठलाग करून मोजा या संघाने एक गुण घेतलेला आहे. आणि लिंपोका संघाचा प्लेअर 4 नंबरचा मोदा संघावर चाल करून गेलेला पाहुया आपल्या संघासाठी काय करतोय. वा खूप चपळाने खेळतो इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण नाही. आणि खूप चपळाचा हा असा सामना उत्कृष्ट कर. शेवटचे 2 मिनिट या सामन्याचे शेवटचे 2 मिनिट राहिलेले. आणि गुणफलक असा आहे मोदा 7 लिंपक 4 अशी गुणाची लिंपक मोजा संघाकर 3 गुणाची आघाडी. पाहूया आपल्या किती मोजा 7 लिंपक 4 चांगला खेळ चालू आहे. आणि प्रेक्षक सुद्धा चांगले डोळ्यात तेल घालून ते ना झोपायला पण सारखे डोळे उघडे राहून पाहिले पाहूया. दोन्ही सामने चांगले उत्कृष्ट आहेत आणि खूप चपळायला खेळत आहेत पण एक अजून काय नाही. आणि मोदया संघाचा शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे सामन्याचा. हा चला यानंतर होणारा सामना पिंपळदरी वर्सेस गोल्डावाडी या दोन्ही संघांना विनंती आहे. हा सामना संपत आज आपण करतो.
ठिकाणी चांगला सामना उत्कृष्ट असा खेळ चालू आहे. पाहूया इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न अनेक काय होत ते काय नाही आणि मोजा संघाचे सुद्धा प्लेअर त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. वा खूप असा चपळ प्लेअर आणि असफळ शेवटची एंट्री आणि या संघापैकी लिमिट मोजा हे मोजा संघ विजय झालेले आहे.